आपण सांडगे कसे बनवायचे हे तर बघितलं, पण आता सांडग्यांची चमचमीत अशी रस्सा भाजी आज आपण उज्ज्वलास किचन मध्ये बघणार आहे। तर यासाठी आधी आपण मसाला तयार करून घेऊ। तर मसाला तयार करण्याअगोदर एका वाटीमध्ये एक चमचा लाल मिरची पावडर घ्यायची, त्यानंतर थोडीशी अगदी थोडी चिमूटभर हळद। आता यामध्ये 4 ते 5 चमचे पाणी घालून याची पेस्ट तयार करून घ्यायची, आणि आता ही तयार करून घेतलेली पेस्ट साईडला ठेवून द्यायची आहे। आता आपण यासाठी मसाला तयार करून घेऊया। तर आता मसाला तयार करण्यासाठी 2 मध्यम आकाराचे कांदे कापून घेतलेले आहे, त्यासाठी 1/2 चमचा तेल तव्यामध्ये गरम करायला घालायचं। आता यामध्ये हे 2 कांदे ब्राऊन कलरवर चांगले असे भाजून घ्यायचे। तर हे बघा, असा छान कांदा ब्राऊन कलरवर भाजला गेला पाहिजे, मऊ झाला पाहिजे, कचवट राहिला नको तो। तर आता हा कांदा असा साईडला करून घ्यायचा, आणि यामध्ये 2 चमचे सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे ते घालायचं। आणि आता हे सुकं खोबरंही चांगलं असं ब्राऊन कलरवर भाजायचं। अगदी थोडं चिमूटभर जिरं यामध्ये घालते, आणि चांगलं जिरं आणि हे खोबरं छान असं भाजलं गेलं पाहिजे, खोबऱ्याचा कलर बदलला पाहिजे। आणि आता हा कांदा खोबरं भाजून झालं की यामध्ये 1 इंच आलं बारीक कापून याप्रमाणे घालायचं, त्यानंतर 5-6 लसूणच्या पाकळ्या, 1 चमचा धनेपूर, आणि ऑलरेडी तवा गरम आहे त्यामुळे थोडं मिक्स करून घ्यायचं। आणि आता हा मसाला गार झाला की यामध्ये थोडं पाणी घालून याची पेस्ट तयार करून घ्यायची। यामध्ये थोडी कोथिंबीरही घालायची, कोथिंबीरमुळे ही छान चव येते रस्सा भाजीला। तर हे बघा, ह्या एवढ्या मसाल्यासाठी मी 1 प्लेट हे सांडगे घेतलेले आहे, छान कुरकुरीत असे वाळलेले आहे, आणि हे मटकीचे सांडगे आहे। तर हे सांडगे कसे बनवायचे याची लिंक मी कमेंट सेक्शनमध्ये देईल, त्यावरून तुम्ही हे सांडगे कसे बनवायचे ते बघू शकता। तर हे मटकीचे सांडगे आहे। तर हे प्लेटभर सांडगे आपल्याला तेलावर भाजून घ्यायचे आहे, यासाठी 1/2 चमचा तेल गरम करून घ्यायचं तव्यावर, आणि ही सांडगे यामध्ये चांगले असे भाजून घ्यायचे, खूप करपू द्यायची नाही, छान या तेलामध्ये थोडे तळले गेले पाहिजे, ते थोडासा कलर बदलला पाहिजे। आणि ही जी सांडग्यांची पद्धत आहे बनवण्याची, तर ती तुम्ही नक्की बघा, आपल्या या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेली आहे याची रेसिपी। अगदी आयत्या वेळी जरी आपण सकाळी ठरवलं की मला सांडगी आज वाळत घालायची आहे किंवा सांडगी बनवायची आहे, तर तुम्ही पटकन ही डाळ 1/2 तास अगोदर भिजत घालू शकता, आणि 20 मिनिटांमध्ये तर ही बघा असे सांडगे हे छान तेलावर परतवून घ्यायचे। हे बघा, आता गॅस बंद करायचा आणि हे सांडगे बाजूला काढून घ्यायचे। आता हे सांडगे भाजून झाले की 2 चमचे तेल कढईमध्ये गरम करून घ्यायचं। तेल गरम झालं की यामध्ये आपण जी हळद आणि मिरचीची पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती यामध्ये घालायची, चांगली अशी तेलावर परतवून घ्यायची। आता यामध्ये कांदा खोबरं आलं लसूण आणि धनेपूर याची जी आपण मसाल्याची पेस्ट तयार केलेली होती ती पेस्ट घालायची, तेलावर चांगली तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायची। तर हा मसाला परतून होतो तिथपर्यंत साधारण 2.5 ते 3 ग्लास पाणी गरम करायला ठेवायचं। आणि हे बघा, असा हा मसाला छान तयार झालेला आहे। आता यामध्ये 1/2 चमचा कुठलाही साठवणीतला मसाला तुमच्या घरात जर तुम्ही रोज वापरत असाल तो मसाला घालू शकता, किंवा कुठलाही मार्केटमधला मटण मसाला, चिकन मसाला असेल तर तोही यासाठी तुम्ही वापरू शकता। तर हा साठवणीतला मी 1/2 चमचा मसाला घालते, मी आवडीनुसार जो मसाला असेल तो घाला घरात असेल तो, आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। आणि आता यामध्ये गरम करून घेतलेलं पाणी घालायचं, उकळून घेतलेलं, मिक्स करायचं चांगलं, आणि सांडगे शिजायला थोडं पाणी लागतं त्यामुळे यामध्ये थोडं पाणी जरा जास्त घाला। तर आता एवढ्या साहित्यासाठी आणि एवढ्या सांगण्यासाठी मी 3 ग्लास पाणी घेतलेलं आहे। रस्सा जेव्हा बनतो तेव्हाच आपल्याला कळतं की हा रस्सा किती झालेला आहे, त्यानुसार यामध्ये पाणी घाला। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं, सांडग्यांमध्ये थोडं मीठ आहे ऑलरेडी, तर यामध्ये चवीनुसार मीठ घाला आणि याला चांगली अशी उकळी येऊ द्या।
उकळी आल्यावरच रशामध्ये आपल्याला सांडगे घालायचे आहेत. तर ह्या रशाला चांगली उकळी आलेली आहे. आता यामध्ये हे सांडगे घालायचे. तर यावर झाकण ठेवताना अर्धवट झाकण ठेवायचं, यामध्ये चमचा ठेवायचा आणि मग यावर झाकण ठेवायचं. 5 मिनिटांमध्येच अगदी अशा पद्धतीने ही सांडगी शिजून तयार होतात. हे बघा छान शिजलेली आहे आणि फुलतातही ती. प्रेस करून चेक करून बघायची. हे बघा अगदी इझिली प्रेस होतात. तर ही बघा या पद्धतीने ही छान अशी सांडग्यांची भाजी बनून तयार झालेली आहे. यावर कोथिंबीर घालायची.